इचलकरंजी इथल्या महालक्ष्मी टी स्टॉलमध्ये गॅस सिलेंडरची पाईप फुटून गॅसचा भडका उडाला या घटनेत फ्रीज विजेचं मीटर गॅस शेगडी यासह अन्य साहित्याचं नुकसान झालं नगरपालिकेच्या अग्निशामक दलानं आग आटोक्यात आणली मात्र आग नियंत्रणात आणताना अग्निशामक दलाचा जवान भिंतीवरून पडल्यानं जखमी झाला इचलकरंजीतील जुन्या गावभाग पोलीस ठाणे आवारात राकेश कोतमिरे यांचा महालक्ष्मी टी स्टॉल आहे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राकेश यांनी नवीन गॅस सिलेंडर जोडला थोड्याच वेळात सिलेंडरची पाईप फुटून आगीचा भडका उडाला त्यामुळे भयभीत झालेले राकेश आणि त्याचा भाऊ सुहास हे दोघे तिथून पळून गेले घटनेचं गांभीर्य ओळखून तिथल्या नागरिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केलं दोन बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली यावेळी अग्निशामक दलाचे जवान राजू शेख हे भिंतीवरून पाणी मारताना पडल्यानं जखमी झाले या घटनेत दुकानातील फ्रीज विजेचं मीटर गॅस शेगडी यासह अन्य साहित्य जळून मोठं नुकसान झालंय या घटनेनंतर वाहतुकीची कोंडी झाली होती